गुप्त चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज अपन जो विषय घेणार आहोत तो विषय म्हणजे गंभीर विषय आहे। तो म्हणजे आपल्या ज्या तरुण मुली आहे, बायका असेल, मुली असेल, कॉलेजचं वय असतं 16-17 वर्षी, ते पळून जाता, पेपरमध्ये पण आलेलं आहे, पळून जाता मुली, आणि आई वडिलांपासून लव्ह मॅरेज असेल, अफेअर असेल, त्याच्यामध्ये ते अडकता 16-16 वर्षाच्या कवळ्या मुली। आज ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, त्याच्यावर काही सेवा उपासना सांगणार आहोत। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आता प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये, म्हणून आता तरी जागरूक व्हायला पाहिजे। जे व्हिडिओ बघत असेल मला त्यांना सगळ्यांना कळकळून हात जोडून विनंती आहे, कळकळून विनंती आहे, तुम्ही जागरूक व्हायला पाहिजे आता। कारण की कोणत्या ना कोणत्या एरियामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या शहरामध्ये मुली पळून जातात, मुली कोणाच्या सोबत पळून जातात, आई वडील जॉब करता, मुली पळून जातात, 10वी 12वीला मुली असतात, त्यांना काही समजत नाही। सोशल मीडियाचा वापर अति झालेला आहे, खूप अति सोशल मीडियाचा वापर झाला, अनोळखी मित्र असेल, मैत्रिणी असेल, आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या आई वडिलांनी तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं, पळून जाण्यासाठी केलं का? आणि पळून जाऊन कोणासोबत पळून जाता तुम्ही? पंक्चरवाला जे भाजीपाला विकते त्याच्यासोबत पळून जाता? तुम्ही पळून जाता पण तुमची प्रतिष्ठा, आपल्या आई वडिलांचं, आईचं नाव, बापाचं नाव सगळं घालता तुम्ही। पंक्चरवाला असेल, गॅरेजवाला असेल, या अशा गोष्टी। तुमचं पहिले शिक्षण करायला पाहिजे, आपल्या आई वडिलांनी काय शिकवलं आपल्याला, किती कष्टाने शिकवलं, कष्टाने वाढवलं, ते दिलं सोडून ते आंधळं प्रेम असतं, प्रेम आंधळच असतं, आणि त्या प्रेमामध्ये काहीच नाही आहे, ते प्रेम म्हणजे काहीच नाही आहे। आणि मुली असेल, ज्यांच्या घरामध्ये मुली असेल, कोणी असेल, त्यांच्या आई वडिलांनी आता जागरूक व्हायला पाहिजे। आपली मुलगी काय करती, आपल्या मोबाईलचं, आपल्या मुलीचा मोबाईलचा रिचार्ज कोण करतं, ती बाहेर कुठं जाती, फिरायला कुठं जाती, या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे। मुलींकडे पैसे कुठून येतात? 800-900 रुपयाचे रिचार्ज आहे, रिचार्ज महाग नाही आजकाल, 900-900 रुपयाचा रिचार्ज झाला आता, हे रिचार्ज कोण करून देतं? पेट्रोलला पैसे कोण देतं? तिच्या पाकिटमध्ये पैसे किती ते एकदा चेक करायला पाहिजे मुलींच्या। आता हा सगळा दोष त्या मुलींचा म्हणण्यापेक्षा आई वडिलांचा आहे, मी हा स्पष्ट मत आहे माझं। कारण की मुलींकडं आपलं जे लक्ष आहे ते नाही, अति लाड, लाड जो आहे तो तेवढा पुरता तेवढा ठेवायला पाहिजे। मुलगी मला पण आहे, मुलगी तुम्हाला पण आहे, अति लाड मुलींचा करू नका। त्यांचं सोशल मीडिया चेक करा, सोशल मीडिया वाटलं असतं डिलीट करा, काही गरज नाही, काय गरज इंस्टाग्राम आणि हे करायची। त्याच्यामध्ये काय होतं, सोशल मीडियामध्ये हे अनोळख्या सोबत चॅटिंग करत बसता रात्रभर, रात्रभर चॅटिंग करता, वडील ड्युटीला असता, आई इकडे असती, मुलगी पळून जाती, अशा खूप केसेस आलेल्या आहे। माझ्याकडे पण स्वतः पर्सनली कॉल आले, दादा आमची मुलगी पळून गेली, आमची मुलगी इथं पळून गेली, तिथं पळून गेली, बेपत्ता आहे, सापडत नाही, असे खूप कॉल मेसेज आले मला, आणि मनामध्ये दुःख होतं। कारण की ज्या मुलीला इतक्या वेळेस सांभाळलं, आता मला पण मुलगी आहे म्हणून म्हणतो, लहानपणापासून सांभाळ लागतं, तिचे डायपर बदला, हे बदला, ते बदला, खूप कष्ट आहे, हे सगळा बाप, सगळे बाप करत असतं याचं। मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या बापाचं नाव खराब केलं नाही पाहिजे। नुसतं कोणाच्या सोबत चालले पळून जाता, नुसतं काय पळून काय, आणि तो पळून येतो तो एक नंबरचा हरमखोर आहे, त्याला स्वतःचं पोट भरायची अक्कल नाही आहे, तर दुसऱ्याचं काय पोट भरणार आहे, तोच मायबापाच्या जीवावर असतो। असे पण केसेस आलेले आहे माझ्याकडं, आलेले आहे केसेस, ज्या मुलांनी मुलगी पळून आणली त्याला खायचे वांदे, काय करणार आहे तो? तर त्या गोष्टीमध्ये मुलींला माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या आई बापाकडे लक्ष द्या, आपले आई वडील जे तुम्हाला सांभाळता त्यांच्याकडे लक्ष द्या। कारण की हे अफेअर करणं ह्या गोष्टी कशासाठी माहिती का? सिंपल गोष्ट सांगतो मी, आता जे आहे ते स्पष्ट बोलतो। 16-17 वर्ष आकर्षण असतं सेक्शुअलसाठी करता, भरपूर मुलींचा वापर सेक्शुअलसाठी केला जातो, बाहेर जाऊन संबंध ठेवता, हॉटेलवर संबंध, इथं संबंध ठेवता, मुलींना सोडून देता, आणि तो मुलगा दुसऱ्या मुलींच्या पाठीमागा लागतो, म्हणजे हे एक प्रकारचं व्यसन झालं। प्रेम म्हणजे प्रेम काहीच नाही, आजकाल प्रेम बिम कुछ नाही, फक्त सेक्शुअलसाठी प्रेम करता लोक, जे आहे ते स्पष्ट बोलतोय मी।
सेक्शुअलसाठी प्रेम करता, मुलींना पण सांगतो सेक्शुअलसाठी, तुमचा कोणी वाटत असेल तुम्हाला बॉयफ्रेंड आहे हे ते काही नाही तुमचे, तो फक्त काय आहे तुम्ही फक्त सेक्शुअल त्याच्यासोबत करा, तुम्ही केल्यानंतर तो तुम्हाला सोडून देतो. अशा पण मुलींचा फोन आला मला, दादा त्यांनी माझ्याशी बोलत नाही, हे करत नाही. मी तर डायरेक्ट सांगतो की तुम्ही तुमचं तिकडे काही करा, या गोष्टी करू नका. फक्त प्रेम बीम अशा गोष्टी आता राहिल्याच नाही, प्रेमाच्या पहिल्या गोष्टी होत्या. आजकाल फक्त सेक्शुअल तुमचं 7 दिवसामध्ये नवीन ओळख होते, ओळख झाली की भेटणं गाठली होती, भेट गाठली जाते, हॉटेलपर्यंत जाता, सेक्शुअल करता आणि बाजूला होता, झालं प्रेम. ह्या गोष्टी अफेअर असेल, आता ह्या झाल्या मुलींचे अफेअर. आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पण खूप आहे, खूप आहे. मला पण खूप कॉल येतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. लग्न झालेलं असतं तरी पण बाहेर बायका असेल, माणसं असेल, बाहेर अफेअर करता, काय भेटतं तुम्हाला याच्यातून? काहीच भेटत नाही याच्यातून. आपले मुलं बाळ संसार हे बघायला पाहिजे का एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायला पाहिजे? आणि हे जे कर्म करता तुम्ही त्याचे भोग तुम्हाला भोगावच लागणार, 100% भोगावं लागणार. म्हणून आपल्या मुलींकडं सगळ्यांना जागृत राहा, आपल्या मुलीकडं लक्ष द्या. मुलींनी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपले आई वडील आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये पैसे भरून पाठवता आणि तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली, हा सरळ साधं सांगतो मी, स्पष्ट बोलतो, मध्ये पुण्याची अधिकारी होती, तिला डायरेक्ट मारून टाकलं, खून करून टाकलं, डायरेक्ट मारून टाकलं. कशामुळं? ती पण अधिकार झाली, त्या मुलासोबत काही गरज होतं बाहेर फिरायला जायची, त्या मुलासोबत गेली, त्या मुलाने मारून टाकलं. खूप जण असेच करत आहे. म्हणून मुलींना कळकळीची विनंती आहे, मित्र मैत्र हे सोडून द्या, बॉयफ्रेंड काही कामाचे नाही गोष्टी. आपले आई वडील, तुमचे आई वडील तुम्हाला जेवढं प्रेम करतात तेवढं या जगामध्ये तुम्हाला कोणीच प्रेम करू शकणार नाही, हे स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. कोणीच नाही, ना गॅरेजवाला, ना भंगारवाला, ना कोणता वाला, काही कामाचं नाही इथे. प्रेम बीम कुछ नाही, फक्त सेक्शुअलसाठी प्रेम आहे. म्हणून मुलींकडं, आपल्या मुलींकडं लक्ष द्या, ते कुठं जाता, काय करता, ते ट्युशनला जाता तुम्हाला सांगून, ट्युशनला जाता दुसरीकडे फिरत राहता, तुम्हाला सांगता एक्स्ट्रा लेक्चर ते दुसरीकडे बसता. म्हणून आपल्या मुली मुली असेल यांच्याकडे जास्त लक्ष द्या आणि मुलींशी बोला. आजकाल काय झालं, मुलींशी बोलणं घरामध्ये एकत्र बसणंच बंद झालं. एकत्र बसा, एकत्र जेवण करा. आणि आज काय केलं हे मुलाला पण विचारा, म्हणजे मी असं म्हणत नाही मुलींनाच विचारा, मुलाला पण विचारा, मुलगा कुठं फिरतोय, कोणत्या मुलीला घेऊन फिरतोय, तो कुठं जातोय, काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी आई वडिलांनी केली पाहिजे, आई वडिलांनी केली पाहिजे. खूप बघतो ना आपण साक्षी हत्याकांड, हे हत्याकांड, ते हत्याकांड, ते हत्याकांड झाल्यानंतर झाल्यानंतर ह्या गोष्टी करतात. काल परवा पण इथे एक झालं होतं आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये, एक मुलगा त्या मुलीला मारत होता. का बरं मारत होता? कारण की ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत फोनवर बोलत होती म्हणून मारत होता. त्या पोराला मी डायरेक्ट शिव्या घातल्या, त्या पोराला मी डायरेक्ट बोललो, पोलीस स्टेशनला देतो म्हटलं तुला, आणि मी 100 नंबरवर फोन केला आणि ते पोलीसवाला बोलून त्यांचं हे करून घेतलं. म्हणून जागरूक राहायला शिका, आपल्या आजूबाजू काय घडतंय ते बघा, कोण कोणाला त्रास देतंय, कोणी कोणाला हे करतंय. आणि ब्लॅकमेलिंगचे खूप प्रकार वाढलेले, ब्लॅकमेलिंग कसं होतं, मुलगा मुलगी एकत्र होता, सहमतीने एकत्र होता, प्रेम करता, सेक्शुअल सगळं करून घेता, मुलाकडं मुलीचे फोटो जाता आणि ते मुलगा त्या मुलीला ब्लॅकमेल करतो, 100% ब्लॅकमेल करतो आणि तिला सेक्शुअल करण्यासाठी भाग पाडतो. तर असं कोणाला ब्लॅकमेल करत असेल तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जावं. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, एकदा झालं म्हणजे डबल तुम्ही जाऊ नका. आता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा, रीतसर कंप्लेंट द्या. पोलीस लोक, पोलीस जे आहे ते पण जास्त म्हणताय की 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 एवढ्या मुली बेपत्ता झाल्या. न्यूजमध्ये मी जरा स्क्रीनवर पण दाखवेल तुम्हाला, एवढ्या मुली बेपत्ता झालेल्या आहे. म्हणून प्रेमामध्ये जास्त आंधळ होऊ नका. प्रेम बीम काही नाही, फक्त सेक्शुअलसाठी प्रेम आहे. तुम्ही सेक्शुअल नका देऊ, तुम्हाला तुमच्या नाव कोणी येणार पण नाही. आणि काय गरज नाही हो, प्रेम बीम काहीच विषय नाही आहे. आपापलं जॉब करा, शिक्षण करा, जेव्हा लग्न होईल तर झालं प्रेम, अजून काय पाहिजे. कारण की लव्ह मॅरेजमध्ये कधीही सक्सेस नसतं. लव्ह मॅरेजमध्ये तुम्हाला तुमच्या आई वडिलांपासून तुम्हाला लांब जावं लागेल, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही आई वडिलांचं ऐकलं नाही, तुम्ही जर समाजाचं ऐकलं नाही, जे असे आमच्यासारखे सांगतात त्यांचं पण ऐकत नाही, तुम्ही जर पोलीसवाले असेल, पोलीस असेल, खूप जण सांगता समजून की जाऊ नका, जाऊ नका,
ऐकत नाही, ऐकलं जे ऐकणार नाही त्यांचं काय होतं, डायरेक्ट काय होतं, सुटकेस मध्ये पॅक होतं मुर्दे आणि ते फ्रीज मध्ये कापून मिक्सर मध्ये कापून टाकता डायरेक्ट, हे होतं सत्य घटना आहे, मिक्सर मध्ये हाडं कापून टाकलेले, मारून टाकलेले डायरेक्ट। म्हणून आपली हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृती असेल किंवा कोणताही धर्म असेल, मी म्हणतो कोणताही धर्म असू द्या, आपल्या मुलींना तुम्ही आपल्या सांभाळा, कारण की आपली मुलगी हेच आपली संपत्ती, त्यांना वाईट मार्गाला नका जाऊ देऊ, मुलांना पण सांभाळा आणि जागृत राहा। कसं आपण काय करतो, जॉब असेल बघतो, जॉब असेल आपलं घराचं काम असेल, आपण मुलींकडे लक्ष देत नाही, हा ठीक आहे शिक्षण गरती करू द्या, पण ते शिक्षणामुळे काय होतं, ते अति हुशार होतात, अति हुशार झाल्यामुळे तसा डोक्याचा ताण आपल्याला सुटतो। म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण जागरूक राहा, आपल्या मुलींचे मोबाईल चेक करा, मोबाईल वाटल्यास तर द्या किंवा देऊ नका, हा तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, पण मोबाईल चेक करा, रिचार्ज कोण करतंय काय करतंय, ह्या गोष्टीसाठी सगळ्या सर्वस्वी आई वडील असतात। असे काही काही मुली बघितले मी, आई वडिलांना पण शिव्या देता होते असे पण बघितले, आणि आई वडिलांना मारता मुली, आहे केसेस अशा माझ्याकडं, आई वडिलांना मारता मुला सोबत पळून जातात, आणि जे पळून जातात त्यांचं तुम्हाला सांगतो काय, एखादं पळून गेली चांगले खूप श्रीमंत होती मुलगी, घरात आई वडील चांगलं व्यवस्थित होतं, चांगलं लग्न लग्न करून देणार होते, पण ती मुलगी गेली अशी भंगारवाला पंक्चरवाला सोबत पळून, नंतर काय झालं, ती श्रीमंताची मुलगी गेली पळून अशीच, त्या मुलीला असं रस्त्यावर पत्राच्या खोलीत भाड्यानं राहावं लागलं, भाड्यानी भांडे घासत होती, म्हणजे हे कर्म आहे तुमची, आणि तुम्ही आई वडिलांना जेवढा त्रास दिला तेवढा त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे, सुखी कुठे राहणार नाही, तुमची पण मुलगी ज्यांना मुलगी जी मुलगी पळून गेली तिला पण मुलगीच झाली आणि ती मुलगी पण पळून जाणार आहे, हे चक्र असत। म्हणून आपला स्वाभिमान आपली प्रतिष्ठा आपण जपायला पाहिजे, तुम्ही कोणाला किती जवळ येऊ देता किती करायचं हे मुलींच्या असतं, मुलींना एक देवी शक्ती असते, माता बहिणी असेल मुली असेल त्यांना देवी शक्ती असते की तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही देवी देवी समान मानतो, आपण मुलींचे पाद्यपूजा करतो, मी स्वतः पण करतो नवरात्रीमध्ये सगळे पाद्यपूजा करतात, कारण कारण की का मुलीला देवी मानतो आपण, मुलींची मी स्वतः पाद्यपूजा करतो, म्हणून तुम्ही देवी आहात, मी तुमचे हात जोडतो, याच्या पुढं अशा गोष्टी करू नका, कोणी करत असेल त्यांना बोला, मैत्रिणी आपल्या मैत्रिणी कोणत्या याच्यातला आहे ते पण एकदा चेक करा, कोण तुम्हाला काय फितवतं ते पण चेक करा, आणि मोबाईलपासून थोडं सावध राहा, सोशल मीडिया रात्री वापरायची गरजच नाही, तेवढ्या पुरतं तेवढं वापरायला पाहिजे। म्हणून ज्यांच्यामध्ये हे गेलेलं जरी असेल सगळ्यांनी आपली तुम्ही सेवा करायची, रामरक्षा स्तोत्र वाचा, आणि मुलींच्या पाकिटामध्ये रामरक्षा स्तोत्र वाचल्यानंतर ती जी रक्षा आहे ती रक्षा मुलीच्या पाकिटमध्ये ठेवून द्या, त्यांचं रोज मुलींशी बोला, कॉन्टॅक्ट व्हा, कारण की आजकाल ह्या गोष्टी खूप वाढत आहे, तुम्हाला न्यूजपेपरमध्ये पण दाखवलं आजकाल खूप गोष्टी वाढत आहे, म्हणून सगळ्यांनी काळजी घ्या, ही कळकळीची विनंती आहे। श्री स्वामी समर्थ।